तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. एका पायात निळा सॉक्स, एका पायात पांढरा सॉक्स. अरे सॉक्स मारे सिवेदा म्हणे निघडे माझ्या डोक्याला ताप उगास. सॉक्स साठी बांधतोय, तुझ्या बायकोसाठी बांधशील. अंकल अंकल बॉल द्या ना. बॉल पाहिजे काना खाली आवाज काढणे. काच कोणी फोडली तर सांगा ती. मायला काचा फोडून फोडून खिडकीची पार मच्छरदाणी करून टाकली. आता परत नाही फुटायची. पुन्हा नाही फुटायची. तुमच्या खिडकीला आता खाच उरलेली नाही. मी काय असं जाऊ काय, माझं कवल काढून घेतील. आतरंग कोण आहे तुझ्यासारखी. कोणी थोत्री ठेवून द्यायला. काच फोडली की फोडली. तुमचीच तर काच फुटली म्हणून तर आमचा बॉल हरवला. काका तुम्ही असं करा, तुम्ही बुलेट प्रूफ काच लावून घ्या. बोलतोय मी केवढा आणत एवढा पोर तुझ्यासारखा. हे माझे कपडे कमीच करतोयस. अहो मी बॉल शोधतोय. शी काय गबाळेपणा, मी कपडे पण नाही ठेवताय. तुला काहीतरी बोलतोय. आईला तंगडी तोडून ठेव तुझी आता. ओ काका तुमच्या दाढीचा साबण वाळलाय तो पाडी. ए बॉल मिळाला. दिनेश काय रे, माझी कापडे शोधून दे ना. ए विलास ह्याची रोजची गटगड रे बाबा. ही सिगरेट. हा दे. तुझं शर्ट पॅन्ट दे ना मला घालायला. काय माझे कापडे नाही पुस्तक. हे सिगरेट तुझी परत. अरे बाप रे, आज पुन्हा ऑफिसला जायला उशीर झाला. विलास गेला ना मी. अरे पण माणसं आहेत का भूत आहेत. समजा कचरा. ए बाटली लपूस नाही. दिनेश आणि विलास मी नाही. माझा चहाचा कप पडला तिकडे. चहाचा कप. मला पुस्तक पोहोचवायला जायचंय आणि मी काय असं जाऊ की काय. सकू मावशी माझी कापडं जे नाही शोधून मला. तुमची कापडं धुवायचं का माझं उडकायचं नाही. कपडे आम्ही शोधून काढायचे, आम्हीच घालायचे, आम्हीच कामावर जायचं. काय सगळं झालं. काय म्हणत नसती कट कसली. तुला कोण बोलतोय. मी तुला बोलतोय काय. त्याला बोलतोय. त्याला म्हण काय म्हणायचं. माझी कापडं मला सापडत नाही. मला तुझे कपडे कुठे ठेवले तुला माहिती. शोधून दे ना माझी कापड. कचऱ्यासारखी कापडं धुवायला टाकतात. सकू सकू सकू. कापडे घेऊन कुठं चालली तू. भुवारणीला द्यायला नाही, धुवायला नेते. धुतलेली इस्त्री केलेली कापडं परत धुवायला नेते. तुझं काय डोसक फिरलं काय. माझं डोसक फिरलं नाही. तुमच्या खोपडे उलट्या झाल्या. आले असतील तुझ्यामुळे. ए काय तू कुठं निघाला. काय माझी आंघोळ व्हायची आहे ना अजून. मग मी घालू तुला आंघोळ. बापरे तसं नाही, माझे कपडे धुवायचे राहतील ना. मग टायमर आंघोळ करायला काय होतं तुम्हाला. टायमर त्यांनी गेलं तर मी काय करणार. बस बोंबलत चाकू आणि घड्याळ कुणासाठी थांबत. अरे बापरे ही मोलकरी नाही का. हेर मास्त नाही ना. घड्याळ त्या काठ्यावर थांबत आहे. माझ्या आवाजाचं असं काय झालं. मॅच बघतायत. ते काउंटच्या मॉडेलचं काय झालं. उद्या द्यायचंय. अरे थोडस काम बाकी राहिलंय, दोन दिवसात देतो ना. मग उरलेलं काम मी करायचं काय. ए थोटक्या. अरे टेबल काढलं काय झालं. दुपारी बघतो. दुपारी बघतो आणि सकाळी मॅच बघतो. थटक्यात आउट करीन तीन मिनिटात. आउटच्या गोष्टी सांगतोय. काय कस्टमर आलाय. मग तो सेल्सचा पॉवर नाही आला. नाही आला तो. नाही आला हा. नाही आला सगळीकडे. मलाच धावा धाव करावी लागते. ए मॅच बंद करा. बघायचं उद्या माझी दांडी उडवाल. काय झालं. ही काय पद्धत झाली. काय हे बघा मला हे परवडायचं नाही. परवडणार नसेल तुम्हाला. तुम्ही स्वस्त दाखवतो ना. पण कशाबद्दल बोलताय तुम्ही. अहो तीन दिवस झाले अजून डिलिव्हरी नाही. हा हा ते काय सांगतायत ना. ते काय आपल्या हातात असतो थोडं. पण कोणाबद्दल बोलताय तुम्ही. तुमची बायको का मुलगी. नॉनसेन्स नॉनसेन्स. अहो तुमच्यासारखे बिंडोक लोक दुकानात ठेवतातच कसे. मी टीव्हीच्या डिलिव्हरी बद्दल विचारतो. असं काय. आज सेल्सचा माणूस गैरहजर असल्यामुळे मी काही करू शकत नाही. जी गंमत आहे. हे बघा त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हरकत नाही. तुम्ही पैसे आगाऊ घेता, तारखा देता आणि ते वेळेवर पाळत नाही. कळत नाही तुम्हाला. तुम्ही पैसे आगाऊ घेता, तारखा देता आणि माल वेळेवर पोहोचवत नाही. तुम्ही सांगितलं दम दिला त्यांना. ऍडव्हान्सची रिसीट. अरे वा फार जोरात बाहेर करता ऍडव्हान्सची रिसीट. अरे ऍडव्हान्सची रिसीट पण यांच्याकडे आणि माल पाठवायचं कळत नाही तुम्हाला. सांगितलं दम दिला. ओ गुड मॉर्निंग सर. आजच्याच डिलिव्हरी झाली नाही तर कोर्टात खेचीन तुम्हाला मी सांगून ठेवतोय. कोर्टात खेचायचं तेव्हा खेचावं. पण आता कशाला खेचताय. पाठवतो ना. नक्की पाठवतो. या चला इथून इथून इथून.
गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मी कलेक्टर काच तावदाने. दोन्ही एकाच वेळेला. जरा आम्हाला वॉशिंग मशीन दाखवा. मला नको, हिला दाखवा. श्यामले, वॉशिंग मशीन तुलाच हवंय ना, जा पसंद कर. नाही पण तुम्ही बघितलं असतं तर बरं. पहा, ते वॉशिंग मशीन हिच्यासाठी घ्यायचं आहे, तिनेच निवड करायची. निवड चुकली तर दोष तिचा. दोष तिचा आहे, बरोबर. दाखवताय ना मशीन? हा दाखवतो ना मशीन मी. या ना, तुम्हाला नाही दाखवणार. कुठे जायचं? तिकडे. या ना. हे एक उत्तम प्रकारचं वॉशिंग मशीन आहे. हे 2.5 चं मशीन आहे. याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात आणि पिळले पण जातात. हे जे मशीन आहे हे उत्तम आहे. हे 3 किलोवॅटचं मशीन आहे. याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात, पिळले पण जातात आणि वाळवले पण जातात. पण हे जे मशीन आहे सगळ्यात चांगलं मशीन आहे. हे 5 किलोवॅटचं मशीन आहे. याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात, पिळले पण जातात, वाळवले पण जातात आणि इस्त्री पण केले जातात. या तुम्ही कुठल्याही कपड्याला चालतो, म्हणजे काळ्या रंगाचा कपडा टाका, पांढऱ्या रंगाचा कपडा टाका, हिरव्या रंगाचा टाका, पिवळ्या, निळ्या, कुसुंबी कलर टाका, मरून कुठल्या रंगाचा टाकायचं चालतो. शिवाय 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 यामध्ये तुम्ही पॉलिस्टरचा कपडा टाका, लोखंडाचा टाकलं तरी चालतो, लिनचा कपडा टाकला चालतो, शिवाय गोंडपाट टाकलं तरी चालतो, घोंगडी टाकले टाका. सगळ्या कपड्यांचा गोंडपाट होतोय. गोंडपाट असायला काय झालं, काय चुकलं काय माझं? पाठांत चांगलंय तुमचं. नाही नाही, काही चुकलं असेल तर माफ करा. काय आहे की आमचं नेहमीचं काम नाही, त्यामुळे असं होतंय. मला तर चांगलं वाटतं. नाही, तुम्हाला चांगलं वाटतं, तुमच्या नजरेचा प्रश्न आहे. पण काय होतं, सेल्सचा माणूस आला ना की आम्हाला जबरदस्तीने करावं लागतंय. आम्ही एरवी अशी काम. मी मशीन बद्दल. मशीन बद्दल बोलताय तुम्ही? मशीन बद्दल बोलताय काय? काय हे नीट चालतंय की नाही हे कळणार कसं? सगळी मशीन टेस्ट करून ठेवलीत ना आधीच. डॅडी, हे मशीन मी घेतलंय. ओके, सगळा व्यवहार तूच बघ. नाही हे पण तुमच्या वडिलांनी बघायला नको. आ, ते कधीच काय बघत नाही. ते म्हणतात मी फक्त बघीन तो तू नवरा म्हणून निवडलेला मुलगा. काय झालं? चुकून मशीन साफ करायचं पेट्रोल प्यालो. हाय, ओ वैद्यबुवा, आमची पुस्तकं तयार झाली. एक मिनिट थांबा. थांबा काय, थांबला तो संपला असं मीच म्हटलंय. ए, पुस्तकं विकत कशाला घेतो? आमची लायब्ररी जॉईन कर. एक्सक्यूज मी प्लीज, जरा मला योगासनांवरची हे पुस्तक आहेत का सांगा प्लीज. बघतो. हा आओ वैद्यबुवा, आधी जुन्या पेशंटकडे बघा, मग नव्या पेशंटची चिठ्ठी घ्या. हसत नाही, दुःखी दिसते. थँक्यू वैद्यबो. आई बापरे, जड दिसतात पुस्तक, बरंच काही लिहून ठेवले. तुम्ही बसा, पुस्तक वाचत, आमचं काम झालं. आम्हाला जायला पाहिजे, गिराईक पकडायची. बाबा बाबा बेबी, ही पुस्तकं नाहीत आमच्याकडे, पुढल्या दुकानात पहा. नाही चोर कुठे दिसत इकडे? म्हणजे हा मी चोर नाही. माझी सायकल चोरली आणि वरती म्हणतोस मी चोर नाही म्हणून? नाही नाही, बापरे, म्हणजे मी चुकून तुमची सायकल आणली, मी चोरून आणली नाही हो. आई शपथ सांगतो. काय रे बंडा मारतो? आई शपथ सांगतो, माझी काही चूक नाही. मी दुकानाच्या बाहेर आलो आणि मी लावलेली सायकल मी घेऊन आलो. मला वाटलं माझीच सायकल आहे म्हणून. आई शपथ सांगतो, मी चोरून नाही आणली हो. काय चल बघा, तो आई शपथ सांगतो. मस्ती नाही करा. तुमची खटारा बघा, माझी नवीन सायकल. बाय बाय. ए खटारावाल्या, काय लाय तू जोज उचलून दे माझ्या सायकलवरच. अरे हो, कुणाचं ओज कुणी उचलावं हे नशीबच ठरवतं, नाही का? हवं असलं ना तर मी तुम्हालाही घेऊन जातो सायकलवर. नाही तर का मला परवाचा विचार वाटतं आता. नाही, आतापर्यंत पुस्तकं पळून लायब्ररी काढली, तुम्हाला पळून काय जनानगाना काढायचं काय? कोण आहे तो? शी, एका बाईला एका वेळेला 3 मुलं. हॉरिबल. त्या मासिकाला का दुपट्टे? दिनेश, ही न्यूज वाचीस का? एका बाईला एका वेळेला म्हणे 3 मुलं झाली. शी, मला तर वाचून काटा चला अंगावर. अगं त्यात काटा येण्यासारखं काय आहे? उद्या तुलाही होऊ शकतील की? कम ऑन, आय डोंट लाईक दॅट काइंड ऑफ जोक.
अरे वा नवीन दिसते आहे चीज, आवडली तुला? अरे पप्पांचे शिल्पकार मित्र आहेत. कोण? ते रे देवेंद्र शर्मा. परवा त्यांनी पप्पांना पुतळा प्रेझेंट दिला, आवडला? व्हेरी नाईस. मग काय ठरवू याच्याशी तुझं लग्न? दॅट्स अ गुड वन. नमस्कार सर. अरे सर काय म्हणतोस मला? यू आर मोस्ट ऑनरेबल गेस्ट इन दिस हाऊस. बाबासाहेब आपल्या फॅक्टरीला लागणाऱ्या मशिनरीचे हे डायग्राम. अरे बस बस बस. थँक यू सर. दिनेश तुझ लग्न झालं का रे? नाही. ओ दॅट्स फाईन. बाय द वे दिनेश, मी तुला 4 महिन्यासाठी ट्रेनिंगला पाठवणार आहे हाँगकाँग सिंगापूरला. अरे सडा फटिंग आहेस तोर जाऊन ये. काय रिअली सर? ऑफकोर्स. आणि ट्रेनिंग संपवून परत आल्यानंतर ही बी अवर मॅनेजर. थँक यू. राहायला कंपनीचा बंगला, फिरायला कार. बाबासाहेब बाबासाहेब मी आपले आभार कसे मानू तेच मला कळत नाही. अरे एवढ्यानी काय होतंय, तुझ्यासाठी माझ्या डोक्यात अनेक योजना तयार आहेत. तुझ्यासारखा माणूस जर आम्हाला कायमचा मिळाला ना. बाबासाहेब मी आपल्याला कधीही सोडून जाणार नाही. तू आम्हाला सोडून जाणार नाहीस याचा बंदोबस्त आम्ही केलेला आहे. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.